नमस्कार, मी आकाश डावखरे. आयवन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांचा आमरापूर येथे जुन्नर तालुका हा राज्यातील पहिला पर्यटन तालुका घोषित झाला असून त्याबद्दल तसेच आमरापूर गावातील रस्ते व चौक काँक्रीटीकरण केल्याबद्दल नागरिक सत्कार करण्यात आला. यावेळी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव काळे, आमरापूर गावातील ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. याच बातमीचा आढावा घेतला आहे आयवन न्यूजचे प्रतिनिधी राजेश आमले यांनी. पाहूयात विस्ताराने. सगळ्यांचं काम आहे, जी काय होती सर सगळे आलात. जास्त काय बोलत नाही मी, दादांना बोलायचे पण तुम्हाला अंतकडापासून धन्यवाद देतो. आणि आपल्या गावकऱ्यांना सांगतो की तुम्ही अशी देखील कायम ठेवा, काय आली अडचणी सांगा. कवडे साहेब आहेत सगळे. आता आमचे हे सगळ्यात ज्येष्ठ आमचे लक्ष्मणराव कवडे आहेत. आता गावकार बरे आमचे गेले की सगळ्या वगैरे आमचे आहेत ज्येष्ठ पण चांगले. आमच्या गावची श्रद्धा फार एकी फार, आमचं गाव आमचे तरुण असतील सगळी मंडळी पोरं फार चांगली आहेत, चांगले विचार आहेत. म्हणून त्याचा मला फार अभिमान आहे. आमचे सुनील ढोबळे इथे हजर आहेत. वाईट वाटलं मला की नगर सेवक खोळायला पाहिजे होते पण नाही झाले. ठीक आहे, काय सोल्युशन, काळजी करायचं कारण नाही. मराठा समाजाच्या याच्या संग्रामाच्या अध्यावर चांगलं काम करतात, लोक नोंद घेत असतात, सेवा देऊचा आशीर्वाद आहे. सगळं चांगलं चालले, काय नाही बघू आपण करू. जरा जरा तुम्ही स्वभाव सोडला पाहिजे तुमचा, जरा अग्रेसिव्ह झाला पाहिजे, ऍक्टिव्ह झाला पाहिजे, खरी ताकद दाखवली पाहिजे तुमची. त्याच्याशिवाय नाही कधी कधी माग खेचून घ्यायचं असतं जिथं आपला हक्क येतो. नुसतं खेचून घ्यायला पाहिजे जे आपला हक्क आहे तिथं. हे ते तुम्ही मी पाहिलं, तुम्हाला सांगतो ते करत नाही तुम्ही. त्याच्यामुळे आता आमचा कोसावी साहेब आहे तुमच्यावर आपण तो नीट सल्ला देत ना तुम्हाला, तो पण नुसतं तिथं नुसतं बडबड करत पण असं खेचून घेतलं पाहिजे, खेचून. आणि पुढं भविष्यात लिहून घ्या कोणत्या पक्षातून नाही सांगत. मी का पक्षाचं नाही बोलत, मी राष्ट्रवादीचा आहे. मी अजयदादा प्रेम करतो, शरददादा प्रेम करतो, पण तेवढंच प्रेम शिवाजीदादा राव करतो, शरददादा पण करतो. आमदार खासदार म्हणून पक्ष म्हणून नाही. आणि म्हणून भविष्यात आमचा सुनील ढोबळे जुन्नर शहराचा नगरसेवक झाल्याशिवाय राहणार नाही. ते मुक्ता देऊन पुढे सांगतो काळजी करायचं नाही सुनील शेठ. पण जरा सोडायचं, जरा नुसतं असं तिकडं तिकडं उड्या नाही मारायच्या. आणि जरा स्वतःचे विचार हे करायचे, खंबीर अग्रेसिव्ह व्हायचा असो. परत सगळ्यांना धन्यवाद देतो. या ठिकाणी दादांना जायचं, तालुक्यात फार मोठे कार्यक्रम आहे. माझ्या गावासाठी वेळ दिला अशीच आमच्यावर कृपा तृप्ती ठेवा. कर्तव्य आहे तुमचं, कर्तव्य एवढं लहान आपलं कर्तव्य तुम्ही केलं फार मोठं, तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढतोय. या ठिकाणी असंच ठेवा, या गावची लोक आमचं प्रेम असायचे निदेश अत्यंत हुशार आहे. कुठं करायचं काय नाही आपला गणेश, त्यांनी न करता मला केलं. माझा आवाज आमचा गावकऱ्याचा बंद करून टाकला, संजयकाळ्याचा बंद करून टाकला. आणि दादांनी एवढं मनापासून सुंदर काम केलं की काय बोलायला ठेवलं नाही असो. धन्यवाद. आपल्या सर्वांचं ग्राम वैभव आई मुक्ता माता मातेला वंदन करतो. आपल्या सर्वांचे मार्गदर्शन आणि या गावचे सुपुत्र आणि जिल्ह्याच्या सहकारावर ज्यांनी ह्या तालुक्याचं नाव अतिशय उंचवलेलं, ते कैलासवासी सहकार वर्षे आदरणीय दादासाहेब काळे यांच्या स्मृतीला प्रदत्त आपल्या साक्षीला वंदन. मला इथे बसल्यानंतर थोडं माझ्या अंतकरणाला फील आलं की कशा पद्धतीचं या व्यक्तिमत्वाने यशवंतराव चव्हाण असतील, वसंतदादा असतील, वसंतराव नाईक असतील, शरदचंद्रजी पवार साहेब असतील, या सर्वां लोकांबरोबर दादासाहेबांनी काम केलं. मग निवृत्तीशील शेतकरी असतील. आज या मातीमध्ये मी आलो. आजच्या या यात्रेच्या निमित्ताने आपण मला सत्कारमूर्ती म्हणून आमंत्रण केलं. दोन कारण, एक म्हणजे जुन्नर तालुका राज्याचा एकमेव तालुका पर्यटन घोषित झाला आणि दुसरं कारण की आपण न सांगता न बोलता एवढ्या चांगल्या पद्धतीचा सिमेंट कॉम्पनचा रस्ता आपल्याला रस्ताही दिला आणि या चौकही दिला, त्याचं सुशोभीकरण केलं सिमेंट कॉम्पनचा रस्ताला. आजच्या या कार्यक्रमाला आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व आणि सहकारामध्ये दादासाहेबांच्या पाठीमागं ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचा धाडसाने हा सहकार करण्याचा प्रयत्न चालू केला आहे, ते आदरणीय संजयराव काळे साहेब, बोरेगावचे सुपुत्र आणि आमचे जवळचे नातेवाईक सन्मान्य लवटेशेठ काळे, सन्मान्य कोलस्वामी कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे उपाध्यक्ष
संभाजी चव्हाण, सन्मान्य सुभाषराव कवडे, प्रभाकरदादा कवडे, आदरणीय अरुणशेठ काळे, आदरणीय शरदचंद्रप संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि विद्यमान चेअरमन जे के सर, सन्मान्य पोलीस पाटील यशवंतराव गाडेकर, लोकनियुक्त 12 आणि पाडळच्या सरपंच पदावरच्यांना विराजमान केलं सर्वसामान्य जनतेने, हे आदरणीय संतोषजी केदारी, सरपंच सन्मान्य गणेशजी चव्हाण, सरपंच सन्मान्य विकासजी राऊत, सन्मान्य आमचे मित्र दिलेशजी चव्हाण, आदरणीय अशोकदादा काळे, आमचे मित्र आदरणीय सुनीलजी ढोबळे, सन्मान्य गाडेकर, सन्मान्य सचिनजी वाळून, सन्मान्य अनिलजी चव्हाण, पत्रकार मेघनाथ पानसरे, पत्रकार पवनजी गाडेकर, न्यूज चॅनलचे सर्व या ठिकाणचे उपस्थित इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि पत्रकार बंधू, आदरणीय खडकर महाराज, ज्यांनी प्रास्ताविक मनोरंजन केलं आणि खरं तर या ठिकाणी सूत्रसंचालन करतायत ते सन्मान्य शेटे साहेब, आदरणीय यंदे साहेबांचं जे काम पाहतात, संजयजी गोसावी शुक्ला आणि उपस्थित असलेला इथला संपूर्ण स्थानिक जनसमुदाय, आमरापूर खोरे आणि या परिसरातले सर्व असलेले माझे शेतकरी बांधव मोठ्या सगळी जमलेल्या भगिनी, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, खरं तर माझ्या वेळ फार कमी आहे, त्याचं कारण असं आहे की उंच भडकला नागरी सत्कार आहे मोठा, त्यांची 8ची वेळ आपली 7:30ची वेळ थोडीशी माझा संभ्रम अवस्था झाली आणि मी म्हटलं की सभापतीच्या गावामध्ये सभापतींना फार काय जवळला योग्य राहणार नाही, म्हणून जिथे सरांची परवानगी घेतली म्हटलं आपण पडायचा सभापती मोद्याकडे जवळ निघतर आपण उंच भडकलो. माझ्या अगोदरच्या प्रास्ताविक असलेल्या माझ्या सत्काराच्या कौतुकाच्या गोड कार्यक्रमामध्ये संजय रावांनी माझ्या कर्तव्याला आणि माझ्या कर्तृत्वाला या तालुक्यासमोर आणि या राज्यासमोर मांडण्याचा आता प्रयत्न केला आणि ते म्हणत होते ती गोष्ट खरी आहे, शरद सोळवणे आमदार होतील का न होतील मोठी चर्चा होती, परंतु मोठा खंबीर पक्ष पाठीमागं नाही, मी शिवसेनेमध्ये 10 वर्ष काम केलं, 2 वेळामध्ये शिवसेनेने मला डावललं परंतु मी माझ्या कामाची पद्धत काही बदलली नाही, चिकाटी आणि जिंजेनी छत्रपती शिवरायांच्या गरिबी कामाचा वापर करत सगळ्या लोकांना बरोबर घेऊन मी निश्चितपणे सगळ्यात पहिला काय केलं तर हा तोरणा सर केला, कारण मला माहित होतं की पहिला किल्ला आपल्याला घेतला पाहिजे, हा किल्ला जिंकलो, जनसमुदायाच्या निमित्ताने आपला माणूस म्हणून महाराष्ट्राच्या राज्य कारभारामध्ये मी आरूढ झालो आणि त्या व्यवस्थेमध्ये काम करत असताना मी पाहतोय की माझ्या आजूबाजूला वेगवेगळे पक्ष आहेत, मग राष्ट्रवादी आहे, शिवसेना आहे, भाजपा आहे, काँग्रेस आहे, या सर्व लोकांबरोबर मी मैत्री केली, त्याचं कारण असं आहे मैत्रीने माणसाच्या सगळ्या गोष्टी संघर्ष कमी होत राहतो, जो एक पक्ष घेऊन सतत पक्ष म्हणतो ना तो पक्षातील माणसं त्याची अडचण करतात काळे साहेब, आणि म्हणून आपण जे आज म्हटले ना तो व्यासपीठ, मग शिवाजीराव गडांचं आपण नाव घेतलं, शिवाजी आढळराव पाटलांचं आपण नाव घेतलं, शरददादांचं आपण नाव घेतलं, अजितदादांचं आपण नाव घेतलं, त्याचं कारण आहे व्यासंतेने राजकारणाच्या व्यासपीठावर व्यवस्थेचा जो निर्णय आपण करतो त्याच्यामध्ये सर्वांची मदत ही सतत लागत असते, अजितदादा सुद्धा हुशार आहेत, ते महाराष्ट्राच्या राज्यकारभारामध्ये सगळ्यांबरोबर संबंध ठेवले, त्यांना माहिती की उद्या कधी कुणाशी उद्याचं सरकार बनवायचं असेल तर कुणाशी युती करावं लागेल, शिवसेनेशी कोण बोलतात, राज ठाकरेंनी सुद्धा मुलाखत घेतली शरद पवार साहेबांची, म्हणजे असं नाही मनसेचं राष्ट्रवादीचं नातं घट्ट आहे आता तुम्ही काय सांगायचं कारण नाही, त्यामुळे तुम्ही इथं काय बोलत तुमचं काही कारवाई व्हायचं कारण नाही, कोणी मुलाखत घेतली, पवार साहेबांची मुलाखत फक्त राज ठाकरेंनीच घेतली, आपल्याला सर्वश्रुत आहे, त्यामुळे तुमचं आमचं नातं हे आवेद आहे महाराष्ट्राला पटलेलं आहे ते तुम्ही त्याची काय काळजी करायचं कारण नाही, चिंतेचं काही कारण नाही, आता कुणाला काय वाटतं कुणाला काय वाटतं हा ज्याच्या त्याच्या स्वभावाचा भाग आहे, पण राजकीय व्यवस्थेचा जर विचार केला आपला उंचीवरचा तर मोठ्या नेत्यांमध्ये कधीच कुठला व्यापकतेचा दृष्टिकोन हा कधीच त्यांचा समज गैरसमजतेचा नसतो, तो असतो तो नैतिकतेचा, तो असतो अधिष्ठानाचा, तो ते नातं आपल्याला जपलं पाहिजे, या तालुक्याचा विकास होत असताना
नाशिक पासून तर पुणे जिल्ह्याच्या केंद्रबिंदूपासून तर कोल्हापूर पर्यंत सगळ्यात जास्त विकासाच्या डेव्हलपमेंटचा सगळ्यात जास्त जर फंड कुठल्या तालुक्यात आला असेल तो केवळ जुन्नर तालुक्यामध्ये आला हे मला आपल्या सर्वांना सांगितलं. तुम्ही कुठेही फिरा, इंगळूरला जा, तुम्ही आता घाटघरला जा, तुम्ही आता इकडे चिंचोलीला जा, पारुंगेला जा, बेजवाटला जा, इव्हन तुमच्या खोरं कुसूर या तुम्ही खोऱ्यात जाताना इकडे तुमचा कचरा डेपो होता, काय रस्त्याची परिस्थिती होती या सरळ रस्त्याला, आता कशी परिस्थिती आपल्या रस्त्याची, हे मामले कंपनी बसते तिथं गोकुळ वगैरे आहे ते सगळे कसे रस्ते झाले आपल्या सर्वांचे, एक नंबर झाले ना, कधी तुमचे झाले साहेब. हे आखं मीना खोरं क्लिअर केलं, या मीना खोऱ्यांनी जिल्हा परिषद तीन तीन चार चार वेळेला एकाच व्यक्तीला दिलं पण त्याच्यावर 1 रुपयाचा फंड नाही आला, फक्त गोष्ट झाले. नेतृत्व करायचं असेल तर संयमाने आणि शांतीने करावं लागतं आणि नेतृत्वाने कुठल्याही असलेल्या कामकाजामध्ये व्यावसायिकपणा आणायचा नसतो. ही सगळी सातवीचा योजना मीना खोऱ्याची जी आता उभी राहिली याची वाईट अवस्था होती. टोळ्याच्या वाडीचा रस्ता खराब, वडदचा रस्ता खराब, खोऱ्याचा रस्ता खराब, आमची जी निंदरीची देवी रेणुका माता तिचा रस्ता खराब, सावरगावचा रस्ता खराब, काय परिस्थिती होती आपल्या सर्वांची. हे सगळे रस्ते पहिल्या टप्प्यात आले, दुसऱ्या टप्प्यामध्ये सगळा मावळ भाग घेतला, तिसऱ्या टप्प्यामध्ये आता या शिवाई असलेल्या आपल्या शिवरायांच्या असलेल्या वेशीपासून आपल्या बाहेरच्या सगळा रस्ता सिमेंट कॉम्प्रिटचा चालू आहे. जवळजवळ 47 कोटी रुपयाचं केवळ तब्बल काम एवढ्याच असलेल्या परिसरामध्ये आपल्या सिमेंट कॉम्प्रिटचा एवढा मोठा थर असलेला दर्जेदार रस्ता जर पाहत आपल्या इथं उभा आहे आपल्या समोर पाहायला. आणि मग तिथून पुढे बाकीचे सगळे रस्ते आपण जसं काळेसाहेब म्हटले की इथून तर थेट 14 नंबर येडगाव पासून तर बेल्ल्यापर्यंत रस्ता साळवाडी बोरी बेल्ला बेल्ला साखोरी कावळ पिंपरी निमगाव सावा औरंगपूर तिथून पुढे आलं तर बोरवाडी इकडे आपण जर गेलं तर कोपरं माडवं जांभुळशी मुथाळणं इकडे आपण गेलं तर मानेगाव पासून तर थेट नाणेघाट इकडे आपण गेलं तर ते खोबी खेळेश्वरची आता भिंत हे सगळे जेवढे रस्ते आहेत वारुवाडीचा रस्ता असेल तालुक्यातले सर्व रस्ते एका वेळेला चालू आहे. आतापर्यंत रस्ते व्हायचे 2 किलोमीटर 3 किलोमीटर 25-25 किलोमीटरचे रस्ते आले. मला आभार मानले पाहिजे या देवेंद्र फडणवीस सरकारचे, आभार मानले पाहिजेत मला चंद्रकांतदादा पाटलांचे, पर्यटनामध्ये आभार मानले पाहिजेत मला जयकुमार रावळ साहेबांचे. वेळोवेळी मला दिल्लीच्या सुद्धा असलेल्या व्यवस्थेमध्ये काम करत असताना मला मदत करत असताना खासदार शिवाजीदादा आठवण पाटलांचे सर्वांची मदत लागली, अजितदादांनी मदत केली, वेळोवेळी प्रत्येक माणसाने मला मदत करायचं काम केलं. 2 प्रसंगामध्ये तर मला राधाकृष्ण विखे पाटलांनी सुद्धा मदत केली. मदतीशिवाय आयुष्यामध्ये काहीच घडत नसतं आणि म्हणून या सर्वांच्या आशीर्वादाने आज या सगळ्या गोष्टी आज या तालुक्याच्या उंचीवर आल्या. तालुका पर्यटन झालं याचं महत्व इतकं सोपं आहे, ज्या वेळेला अमेरिकेतला माणूस रशिया जपान कॅनडा स्वित्झर्लंड मलेशिया सिंगापूर बँकॉक हाँगकाँग कुठलाही देश घ्या 400 देशांपैकी ज्या देशाला समजा पर्यटनासाठी भारताकडे यायचं असेल आणि गुगलवर त्याने क्लिक केलं इंडियाच्या पुढे भारताच्या पुढे त्याने क्लिक केलं गुगलवर तर त्या संपूर्ण भारताच्या नकाशामध्ये पर्यटनाचा सगळ्यात असलेला मॉडेल तालुका म्हणून तालुका जुन्नरचं नाव त्या गुगलवर पहिलं असेल हे मला आपल्या सर्वांना सांगितलं. नाही ते हेलिकॉप्टर राईड असेल त्याच्या आपण ट्रायल घेतली आता आपण पाहिले सर्वांनी गणेश हेलिकॉप्टर बोलवले त्याची ट्रायल झाली त्यानंतर आपण पाहत असतो तर बोटिंगच्या बाबतीतल्या कंपन्या माझ्याशी बोलणं करतायत त्यानंतर आपण पाहिलं तर सगळे स्पोर्ट्स अकॅडमी असेल त्यानंतर वॉटर सर्व स्पीड वॉटरचे गेम असतील स्पीड बोट्स असतील त्यानंतर लेजर शो असेल म्युझियम असेल रोपवे असेल या सगळ्या गोष्टी या तालुक्यामध्ये आता होऊ पाहत आहेत. मोठमोठ्या कंपन्या शासनाची आता डायरेक्ट क्लब होत आहेत. MTDCC बोलणं चालू आहे आम्हाला जुन्नरचा फेरफटका करायचा आहे. ते म्हणले जुन्नरची आमदारांनी एकदा बैठक तर लावू द्या त्यांना प्रांत तयार करू द्या. मला सांगायचंय एप्रिलच्या आतमध्ये या जुन्नर तालुक्याचा संपूर्ण लेखाजोखा चांगला मॅप आपल्याला तयार करायचा त्याच्यामध्ये किल्ले त्याच्यामध्ये लेण्या त्याच्यामध्ये धबधबे त्याच्यामध्ये ही पुरातन मंदिर त्याच्यानंतर हे सगळे असलेले आपले महाकाय दुर्बीण आहे DMRDC वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या मंदिराचा त्या ठिकाणी समावेश आहे.
या सगळ्या गोष्टी बरोबर करून आपल्याला किमान या शासनासमोर एक मास्टर प्लॅन द्यायचा आहे आणि तो असेल. आता श्रीमंत जिहार झालाय, काही काही लोकांना खूप घाई आहे, ते म्हणतात शरद दादांनी फक्त घोषणा केली आणि पैसे कुठे, काळजी करू नका. तुम्हाला त्याचे मोलमाप सुद्धा होणार नाही एवढ्या 3000 कोटीचा मास्टर प्लॅन या महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून. बिलकुल हा तालुका मॉडेल, हा तालुका सुधार, त्याच्यामध्ये हा दाऱ्या काठ्यांचं काम चालू झालं. मागच्या 8 दिवसापासून त्याचा मोलदात चालू झाले, 2.5 कोटी रुपये फक्त सर्वेक्षण चालू झालं. आता सर्वेक्षणानंतर आपल्याला कळणार आहे की याला किती पैसे लागणार आहे. मुख्यमंत्र्यांनी मला शब्दाची काळजी करू नका. हा दाऱ्याघाट आमदार शरद सोनवणे असतानाच आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतानाच फुटणार याचा माझा शब्द तुम्हाला. एकदा दाऱ्याघाट फुटला ना की 80 किलोमीटर ही मुंबई आपल्याला जवळची होणार आहे. सगळे मुंबईचे लोक इथं आपल्याकडे येणार आहे. मग तुम्ही ते गारीगार विका, गारीगार माहिती आहे मला वाटतं दोन चार गाड्या टाकाव गारीगाराच्या. हे आमदार ते म्हणजे लय पैसे लागतो माझा. 4 गाड्या गारीगारच्या ठेवल्या म्हणजे आपला व्यवसाय चालू रोकडा. गुरुजीच्या गाड्या, अंडेच्या गाड्या, शेंगा, त्या उकडलेल्या शेंगा, मक्याची कणस, चायनीज, जसं पर्यटन झाला तालुका, हे जे बारवाडी सगळे टेन्शन मध्ये होते ना, एका दिवसात खुले झाले सगळे हायवे वगैरे सगळं छनाछन. हे मला मोठा भार गुण आले सफरचंदाचं. साहेब तुमच्यामुळे आमचं कल्याण झालं. पर्यटन तालुका म्हटलं की ह्या सगळ्याचा अर्थ तुम्हाला 4 वर्षांनी कळेल. ह्या तालुक्यामध्ये प्रत्येकाचा खिसा हा पैशाने भरलेला असेल आणि एक रोजगार तुमच्या दरवाज्यात असेल, रोजगार आपल्या सर्वांच्या दरवाज्यामध्ये असेल. आणि म्हणून हा तालुका पर्यटन, लोक स्वित्झर्लंडला जातात, मलेशियाला जातात, सिंगापूरला जातात, जातात मध्ये पैसे खर्च करतात. आपल्याकडे सुद्धा सगळे लोक येणार, आपल्याला भेटणार. तालुका पर्यटन होतोय आणि तालुक्याची सगळी असलेली भूमिका ही महाराष्ट्राच्या पटलावर अतिशय उंचीची असेल. ही छत्रपती शिवरायांची भूमी आहे आणि म्हणून मला या तालुक्यामध्ये काम करताना खूप आनंद वाटला. संघर्ष फार झाला पण त्या संघर्षानंतरचा विजय आणि त्या विजयानंतरचा असलेला कर्तव्य माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाचं ठरलं. दादासाहेबांचं नाव आहे, संजयरावांचं नाव आहे, म्हणून या गावामध्ये माझं चरण कारण सहज बोला, ग्रह सहज बोलला. दादा आमच्या इथे जरा थोडस सिमेंट कॉम्प्लेक्सचं काम करता ना आपण, मी तत्काळ होकार दिला. होकार दिला, याचं काम पूर्ण केलं. शहराच्या असलेल्या डायरेक्ट थेट असलेल्या एमएससी मध्ये तुम्हाला लाईट दिली. आता 24 तासाची आपली लाईट होणार आहे. आणि हे सगळं होत असताना अजून 2 मागणी आपण मागे माझ्यासमोर ठेवल्या. एक की आपल्याला स्मशानभूमीच्या बाबतीतले त्या ठिकाणी काम करायचे, स्मशानभूमी आपल्याला सगळी करायची, सुशोभीकरण करायचं. आपण जे म्हणाल त्या पद्धतीने सुंदर अशा पद्धतीचं सुशोभन करण्याची जबाबदारी मी आपल्या वतीने सर्वांच्या साक्षीने सांगतो. आणि राहिला विषय दुसरा वेशीचा, या ठिकाणी दादासाहेबांच्या नावाने वेश उभी राहायला पाहिजे. दादासाहेबांच्या नावाने वेश उभी राहायला पाहिजे. मी मात्र त्या गोष्टीसाठी थोडस साशंक आहे. मला असं वाटतं की ते काम माझ्या हाताने होण्यापेक्षा स्वतः संजय रावानी ही वेश स्वतः बांधली पाहिजे. वडिलांच्या नावाने साहेब हे तुमचं कर्तव्य आहे. मी आमच्या आईच्या नावाने जवळजवळ 50 लाख रुपये खर्च केले. आता तालुक्यामध्ये मोठी मोठी कामं चालू आहेत आईच्या नावाने. स्वर्गवासी मातोश्री अलकाबाई भीमाजी शेठ सोरव, आनंद वाटतो तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला सगळ्यांना आनंद वाटतो साहेब. आपण हे गाव आहे, मुक्तामाता समोर आहे, करायला माझ्या डाव्या हाताचा खेळ. मला गेस काय फार मोठी गोष्ट नाही, तुम्हाला कल्पना आहे. मी आखाडा बनवायला घेतला कुठला ओतूरचा, किती रुपये स्टेडियम. माझ्या खिशातले जवळजवळ 90 लक्ष ते 1 कोटी रुपये जात आहेत. मी तो आखाडा बनवायला घेतलाय, स्टेडियम बनवायला घेतलाय. लोक आचंबित झाली आहे. माझी विनंती आहे फक्त आपल्याला एवढंच, एवढं एक काम सुंदर करा या ठिकाणी. हे गाव तुमचं आहे, तुमच्या गावात मी वेज बांधलं मला योग्य त्याचं वाटणार नाही. पिंपळवाडीची गावची वेळ दुसऱ्या कोणीतरी बांधावं तर ते पिंपळवाडीला योग्य तिचं वाटणार. ही वेस आहे, हा वेस म्हणजे तुमचा दरवाजा आहे, तुमचा स्वाभिमान आहे. या वेशीला 100% इतकी सुंदर वेस बांधवा इतकी, कारण ही शिवायला छत्रपती शिवरायांच्या भूमीला लागलेला पहिला गाव अमरापूर आहे. या बाजूला शिवभूमीचा दरवाजा चालू होतो आणि इथूनच आपले सुरुवात होते. दादासाहेबांनी
आपल्या सर्वांसाठी खूप काय केलं. संजय रावांनी ही त्यांच्या कुटुंबाने, तुम्ही स्वतः संजय राव चांगलं डिझाईन करा आणि चांगली वेळ स्वतःच्या वडिलांच्या नावाने तुम्ही समर्पित करा. तिथं खाली स्वतः लिहा सभापती संजय राव शिवाजीदादा काळे आणि अशा पद्धतीची वेळ सौजन्याच्या रूपाने तुम्ही आपल्या वडिलांच्या निमित्ताने गावाला समर्पित लोकार्पण करा. ही भावना या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने. आणि ही गोष्ट खरी आहे, जेवढा आपण आपल्या व्यवस्थेसाठी उभा करतो त्याच्यामध्ये अभिमान. तुम्ही जसं सांगितलं की ही जागा दिल्या, जेवढा अभिमान तुम्ही सांगता, हे कॉलेज उभं केलं, त्या सहकारामध्ये बाजार समिती उभ्या केला, लाखो करोडो लोक आज निवृत्तीशेठ शेलकर आणि शिवाजीराव काळेंचा कधीही सोडून फिरू शकत नाही साहेब, कोणा पटणार. जर शिवाजीराव काळेंचा जन्म आले नसते, साबरशेठ तांबे जन्म आले नसते, तर दाण्या तो माळशेजदार कधीच फुटला नसतो. माळशेज घाटाची निर्मिती. आणि अशोक दादा तुम्हाला मी सांगेन, तुम्ही सगळे नशिबवान मंडळी आहात की अशा व्यक्तीच्या नावाने तुम्ही हा कारभार पाहताय. तुमचं खूप मोठं नाव आहे. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या जेव्हा मी गाडीमध्ये बसलो होतो विंगारच्या कार्यक्रमाला, त्यावेळेला ह्या 75 ते 76 वर्षामध्ये सुद्धा शरदचंद्रजी पवार साहेबांनी या तालुक्यामधून जर पहिलं कुणाचा चांगला आणि मुत्सद्य आमदार म्हणून जर कुणाचं नाव घेतलं असेल तर ते केवळ दादासाहेब काळेंचं नाव घेतलं. आजही आज त्या माणसाच्या स्मृतीला आपल्याला झाकता येणार नाही. आणि म्हणून अमरापूरचं नाव काढलं, मी तातडीने निर्णय घेतला की रस्ता काढायचा. संधी आली, त्या संधीचं सोनं करणं माझी जबाबदारी. आपण चांगली वेज बांधावी, निश्चितपणे आपला नावलौकिक उभा राहील कोणी आलं तर पाहिल्यानंतर. आणि शिवाय त्या वेशीला त्यांचा स्वतःचा चांगला फोटो असला पाहिजे. मध्यभागी गोल टोपी घातलेला साहेबांचा फोटो असला पाहिजे आपल्या काळे साहेबांचा, महत्वाचं ते आहे. आणि सुंदर वेद बांधा निश्चितपणे ही मंडळी, आम्ही सर्व मंडळी साहेब. आणि तुम्ही सांगू काय राजकारणाची आपल्याला तुमची माझी माहिती आहे. कोणी काही सांगेल बघा, हलकी फुलकी माणसं प्रत्येकाच्या जवळ असतात कान फुकायला. माझ्याजवळ कमी नाही, तुमची लक्ष जास्त आहे. खूप मी राज्याचा आमदार आहे साहेब, तुमच्याला काय खूप माणसं आहे. मी खूप उन्हाळे पावसाळे पाणी कमी वयामध्ये मी पोहून आलोय समुद्र मुंबईवरून गावी. मला सगळ्या माणसांची ओळख आहे, त्या माहिती असतात तुमच्या ओळख उशार करता पाहिजे माझं कामाची पद्धत काय हे लक्षात ठेवा. ही जो तो आपापल्या मतलबाप्रमाणे जवळ येईल आणि लांब जाईल, परंतु शरद सोरणे कालय तुमच्या बरोबर, आजही तुमच्या बरोबर आणि उद्याही तुमच्या बरोबर आहे. तालुक्याचा आमदार म्हणून समज गैरसमज खूप सांगत असतात, परंतु तुम्हाला मी सांगतो शेवटी निर्णयावर चालतो संपूर्ण असलेला व्यवस्थेचा कारभार. मी राजकारणामध्ये काय निर्णय घेतोय ते चुकतंय का बरोबर त्याच्यावर असतं सगळ्या गमती. तुमच्या बरोबर तुमचे सहकारी शेजारी आहेत ते आता कायमचे जवळच ठेवा, त्यांना काही सोडू नका. म्हणजे काही काही वेळा आमचं ऐकत चला ठीक आहे, आम्ही तुमच्या लक्षात मागून तालुक्यात आलो असेल, मुंबई पार्सल असेल, पण आमचा एखाद्या शब्द तुमच्या हिताचा आहे, कारण आम्हाला असं वाटतं तुमचं नुकसान होणं. मी त्यावेळेला सुद्धा सांगितलं होतं एका माणसाला फक्त नावाला बांधून ठेवा. काही काही माणसं कुठल्या बांधून ठेवायचं साहेब, निवडणुकून लागले नसते. त्रास खूप झाला या माणसाला, साधा त्रास झाला नाही, पण या सगळ्या त्रासातून त्यांनी कमबॅक केलेला आहे. जसं कमबॅक अमिताभ बच्चनने केलं नाही का, करावं लागलं ना की कुलीच्या शॉट मध्ये त्यांना लागल्यानंतर ते माणूस राहतो का नाही राहतो, म्हणून पुन्हा अमिताभ आले ना आजही लोकांसमोर आहे. तसं सहकारामध्ये नाव होतं शिवाजीराव काळे साहेबांचं आणि संजय रावांना मधल्या काळामध्ये चांगले वाईट दिवस काय आले, लोकांच्या भावनाच उलट्या पालट्या झाल्या. पण पुन्हा एकदा या मुक्ता मातेचा आशीर्वाद, दादासाहेबांचा स्वर्गातला आशीर्वाद आणि पुन्हा एकदा संजय राव या सगळ्या गोष्टीतून विराजमान झाले. आणि म्हणून मला सांगायचं आपल्याला एवढंच आहे की माणसं येतात आणि जातात, माणसाचे येणं जाणं काय नाही. तुम्ही खंबीर आहात, जो सल्ला तुम्ही डोंगऱ्यांना दिला तो सल्ला तुम्हाला द्यायला माझी जबाबदारी आहे ना, मी पदावर बसून असं नाही. तसं सल्ला तुम्ही दिला पाहिजे असं काय, सल्ल्याची जबाबदारी तर माझ्या पण खात्यावर आहे, कारण आम्ही हितचिंतक आहोत आपले. निश्चितपणे चांगला कारभार करा. ही कृषी उत्पन्न बाजार समिती आज राज्यातल्या ग्रामीणमध्ये सगळ्यात महत्वाची आणि मोठी ग्रामपंचायत बाजार समिती आहे आणि त्याचं लौकिक तुमच्या खात्यावर आहे. आणि म्हणून त्या सगळ्या गोष्टी पुढे चला. मी सांगितलेला वेशीचं काम पुढच्या मुक्ताई मातेच्या यात्रेच्या आतमध्ये पूर्ण व्हायला पाहिजे. जर तुम्ही ते नाही केलं
कार्यकर्त्यांनी नाही केलं तर त्या दिवशीच्या मुक्त्याच्या यात्रेपासून मी थांबलो सुरुवात करून लक्षात ठेवा शरद सोरणे माझं नाव आहे. आपल्याला म्हणतात ते म्हणतात ना ते कोण बने या करोडपती मध्ये आपका टाइम सुरू होत आहे आपण म्हणजे आतापासून आतापासून तर तुमच्या मुक्त्याच्या यात्रेप्रमाणे मीच येणार आहे. हा तुम्ही जो सत्कार केला ना याच्यापेक्षा भला मोठा सत्कार दादासाहेब खानांच्या देशीसाठी मी तुमचा या राज्याच्या मी मला इतकं सोडून नाही तुम्हाला पटणार नाही. मी राजकारण माणूस नाहीये ते म्हणतात तसं खरं आहे ते पण नाही मी पण नाही खरं आम्ही भावली खाऊ शिवणारे भूषणसाठी काय कोणी मॅडम मागायला नाही आलं मी नाव डिक्लेअर केलं दादासाहेब काळे शिवणेरी मरणोत्तर सहकार पुरस्कार यांच्या कुटुंबाला तिकडे शेतीमध्ये उत्तम काम म्हणून भूमिधर काळे ते हय्या ते स्वतः त्यांचा पुरस्कार दिला. विलासराव तांबे सर मरणोत्तर शिवणे पुरस्कार शिक्षणाच्या मध्ये काम चांगलं केलं बरोबर आणि चौथा पुरस्कार आणि त्याच्या बेहर एक मोठं कुटुंब शेतीच्या बाबतीमध्ये कारखान्याच्या बाबतीमध्ये जागेच्या बाबतीमध्ये शिक्षण सगळ्याच्या बाबतीमध्ये व्यापारामध्ये त्यांनी दिमागदार कामगिरी केली. मग आमच्या सावरंब दागडचं कुटुंब त्याच्यामध्ये बाजीरावशे दागड असतील म्हणजे या माणसाने किंवा निवडणूक शेठ शेतकर असेल ज्यांनी शेठ बाबांनी हा कारखाना ही कामधुनी उभे केली म्हणून हजारो लोक आज त्या निमित्ताने उभे राहिले. म्हणजे माझं दायित्व काय माझं दायित्व 50 वर्षाचा आराखडा मी आज पुन्हा एकदा रिवाइज केला लोकांना दिसून नाही दिला ना शिवाजीराव काळे ना निवडणूक शेठ शेळकर ना विलासराव तांबे ना अनिताच्या बेहर ना श्यामशेठ मुरलीधर काळे आणि नाही जो मेजर म्हणून या सुपुत्र म्हणून ज्याचं रक्त साधलं त्या प्रमोद लक्षवा प्रमोदच्या कुटुंबाला सुद्धा मी शहीद म्हणून पुरस्कार देऊन त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्या कुटुंबाचा सन्मान शिवाय साहेब पैसे लोकसहभागातले नाही सगळे पैसे आम्ही आमच्या गावाचे उभे करू त्या कुटुंबाला देऊ शिवाय 1 रुपया नाही 2 रुपये नाही 5 लाख हे बोललो ते वागलो ते केलं आमची भावना एकच आहे. माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले वाईट दिवस येतील माणसं येतील आणि माणसं जातील पण अशी माणसे येते आणि स्मृती ठेवली जाते. पुन्हा दादासाहेब काळे होले नाही जब तक सूरज चांद रहेगा और दादासाहेब काळे आपका नाम रहेगा. सरकार पक्षी त्या माणसाने उतुंग अशा पद्धतीची भावना शरद चंद्रजी पवार साहेबांच्या हृदयाला सुद्धा ठोका घ्यायला भाग पाडलं. काल सुद्धा विशाल जुन्नरची एक मोठी सभा झाली आनंद सोहळा इथे सुद्धा शरद चंद्रजी पवार साहेबांनी काळे साहेबांचं म्हणजे शिवाजीराव दादा काळ्यांचं आवर्जून उल्लेख केला. आपल्या माहितीसाठी सांगतो का झालं या लोकांच्या आजही इतक्या वर्षाचं का स्मरण राहिली ही माणसं. ही माणसं सोन्यापेक्षाही वरच्या झराळ्याची होती. मी एक वेळ म्हणेल की सोनं सुद्धा यांच्या कर्तृत्वा पुढे फेकावू अशी सुंदर माणसं ज्या मातीमध्ये या शिवमध्ये होऊन गेले. या आमरापूरच्या संपूर्ण असलेल्या तमाम यात्रेकरांच्या निमित्ताने जमलेल्या माझ्या तमाम मायबा बंधूंना आणि भगिनींना मी मनापासूनचं या ठिकाणी आपला आभार व्यक्त करतो आपलं कौतुक करतो. आपण माझा या ठिकाणी नागरी सत्कार घेतला निरज चव्हाणी वेळोवेळी आपल्या सर्वांच्यासाठी माझी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. एक निस्वार्थ एक चांगला माणूस जिल्हा परिषद होता होता राहील तरमळीचा माणूस जिल्हा परिषद झाला मला तर काय कळत नाही हवी गरिबीच्या माझा माणसं पळतच द्यावं कोणी महात्मा गांधी दाखवले का लोक पळाली कोणी पाकिट दिलं का लोक पळाली मग नुकसान कोणाचं होत आहे नुकसान आपला होत आहे. चांगल्या माणसाची पाठराखण करा. निलय चव्हाण सारखा माणूस धनंजय डुंगे सारखा माणूस ही चांगली चांगली माणसं या प्रवाहामध्ये निवडून जायला पाहिजे होती जेणेकरून अंतर्गत रस्ते लोकांच्या अडचणी स्मशानभूमी या सगळ्यांना भरणं जिल्हा परिषदमध्ये परंतु काय आलं फार मोठ्या माणसाला निवडून दिलं ना तर त्या माणसाला शोधणं सुद्धा अवघड आहे भेटणंही अवघड आहे. सर्वसामान्य माणसातला माणूस जर निवडून दिला जसं तुम्ही मला निवडून दिला आपला माणूस मला पटणार नाही. माझ्या तालुक्यामध्ये पिंपळवडी गावची आजची लोकसंख्या जवळजवळ 21-21,500 आहे परंतु आमची एक बैठक आहे. आपण जशी म्हणता एकजूट जशी आमची एकजूट आहे. पहिल्यांदा मी आवाज दिला आणि पिंपळवडी 17 पैकी 16 जागेवर बिंदूच्या दिशेने निवडून गेले. शांततेने सगळे लोक एकत्र बसले
अनेक वर्षाची परंपरा, त्या परंपरेला आम्ही छेद दिला आणि संपूर्ण राजकारणाची भूमिका पटलावर आणली आणि सर्वांना एक केलं. त्या पिंपळवणीमध्ये काम करत असताना सर्वांनी आज व्यवस्थित निर्णय करत असताना एक शरद लेल्या आणि एक शरद सोडल्या आम्ही दोन्ही माणसं एकत्र बसून गावाच्या असलेल्या व्यवस्थेचा निश्चितपणे एक चुकीचा निर्णय करत असतो. त्यामुळे काही जरी झालं तर साहेब म्हणतात तशी गावची एकी, छोटी असेल गाव, मोठं असेल गाव, एकी फार महत्वाची आहे. राजुरी गाव सुद्धा आज सर्व ग्रामस्थांमध्ये एक चांगल्या पद्धतीचा पायंडा घेऊन पुढे चाललाय. त्याचं कारण आहे का त्या गावाची सुद्धा एकजूट फार मोठी आहे. शेवटी एकजुटीशिवाय गावं घडत नसतात, एकजुटीशिवाय विकास होत नसतो. आज संपूर्ण तालुका बदलतो आहे आणि बदलणाऱ्या तालुक्यामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण नैतिकतेने काम करतोय याचा सार्थ अभिमान मला आहे. मी तालुक्याचा आमदार झाल्यापासून तालुक्यामध्ये एकही दंगल नाही साहेब. एवढं विमान वर जाऊ पटलं पेटलं इकडं दंगल नाही. एवढे मराठी मोर्चे झाले इथं एकही त्या गोष्टीचा रॅशेस नाही. त्याचं कारण असं आहे त्या सर्वांशी समन्वयाची बांधिलकी माझी. मग फुलपाखर कंपनीला भेटणं, कसबेत परिवाराला भेटणं, मराठा समाजाशी बोलणं करणं ही जी सगळी मंडळी आपण आहे त्याचा समन्वय. पूर्वी काय व्हायचं, तुम्ही आमच्याकडे पाहिजे, हे आमच्याकडे पाहिजे म्हणून एकाला सांगायचं जा त्याच्या अंगावर आणि मग व्हायच्या दंगली. आणि त्या दंगलीमधून मग दोघांना सर्वांची जबाबदारी माझी आणि दोन्हीकडे माझ्याबरोबर. हे राजकारण जे झालं त्या राजकारणामध्ये जुन्नर शहराचं नुकसान झालं. मला असं वाटतं की इथून पुढे आता लोक शाले झाले आणि दंगल ही कुणाला परवडणारी नाही आहे. कशासाठी दंगली करायच्या? संयम आणि शांततेने हा संपूर्ण असलेला समाज या शोभेच्या नावाने संपूर्ण जगाच्या अस्मितावर चाललाय. निश्चितपणे आजच्या या कार्यक्रमाला आपण सर्वांनी मला या ठिकाणी बोलवलं, माझा मान सन्मान केला. मी आपल्याला आधीच काही सांगणार नाही पण ज्या ज्या तालुक्यांचे आतापर्यंत नाव आहे लोक सांगत होते की त्याच्या नेतृत्वाने आपले तालुके पुढे नेले. पण मी आपल्याला गर्भालय आणि छत्रपती शिवरायांच्या स्मरणाने एक गोष्ट निश्चित सांगेल की किल्ले शिवनेरी छत्रपती शिवरायांची ही शिवभूमी जुन्नर तालुका पर्यटनाच्या एका निर्णयामुळे महाराष्ट्राच्या 287 आमदारांच्या विधानसभेला मागे सोडून आज सगळ्यात उंचीवर हा तालुका आहे हे मला आपल्या सर्वांना गर्वाने आणि अभिमानाने सांगितलं पाहिजे. माझ्या कष्टकऱ्यांचं फार मोठं त्या ठिकाणी योगदान आहे, माझ्या शेतकऱ्यांचं योगदान मोठं आहे, माझ्या तरुणांचं योगदान मोठं आहे. माझ्या कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, माझा कारखाना असेल, खरेदी विक्री संघ असेल यांच्या उलाढालीचं सुद्धा त्या ठिकाणी निश्चितपणे मोठ्या पद्धतीचा सहभाग आहे. आपल्या सर्वांच्या एकत्रीकरणामुळे हा तालुका अतिशय सोजवळ आणि अतिशय उंच पद्धतीच्या व्यवस्थेला तो नामांकाच्या व्यवस्थेत उभा राहिला. मी मनापासून पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य शासनाचा आभार व्यक्त करतो आणि माझ्या सत्कारच्या निमित्ताने आपण मला जेवढी संधी दिली मी आपल्या बरोबर नेहमीच सतत आहे. कुठलीही अडचण असेल मी सदैव आपल्या पाठीशी उभा आहे. आपल्याला पाण्याची जर कधी अडचण वाटली एका फोनवर मी आपल्याला पाण्याची आता काय गैरसोय राहिलेली नाही. एकही मोर्चा काळे साहेब पाण्याच्या संदर्भातला एकही मोर्चा ना आळे पाडे चौकात, ना नारायणगाव चौकात, ना उतूर चौकात. तुम्ही 3 वर्षाचं नियोजन पाहिलं असेल कुठे काही पाण्याची ओरड ठेवलेली नाही. सुंदर नियोजन याच्या वेळोवेळी बैठका. आता या सगळ्या गोष्टी शेतकऱ्याच्या हिताच्या निमित्ताने उभ्या राहिल्या. पाण्याची काळजी करू नका. आपल्या ज्या ज्या वेळेला अडचण वाटेल त्या त्या वेळेला पाणी आपल्याला मागेल त्या वेळेला पाणी मिळालं जाईल. आपल्या सर्वांच्या आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित दाखवल्याबद्दल, आपण सर्वांनी मला त्याच्याकडे बोलवल्याबद्दल मी आपल्या समस्त ग्रामस्थ आमरापूर खोऱ्या आणि या भागातल्या मनापासून सर्व ग्रामस्थांचं आभार व्यक्त करतो. यात्रा कमिटीचे आभार व्यक्त करतो. थांबतो. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद.